अमृत अभियानाअंतर्गत पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरात 7 लाख दशलिटर क्षमतेचं नवं जलकुंभ बांधण्यात आलं आहे. या जलकुंभाचं उद्घाटन सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झालं. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील मार्केट यार्ड परिसरात अमृत अभियानाअंतर्गत 7 लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या जलकुंभाचं व 3 लाख दशलक्ष लिटरच्या साठवण टाकीचा उद्घाटन सोहळा हा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या जलकुंभामुळे मार्केट यार्ड परिसरातील पाण्याची समस्याही कमी होणार असून मुबलक पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाण्याची समस्या कमी होण्यासाठी अमृत अभियानाअंतर्गत 29 गावांकरिता 43 पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. तसंच 12 साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत. यातील 5 टाक्यांचं बांधकाम व 3 साठवण टाक्यांचं बांधकाम पूर्ण झालंय. यावेळी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी उदय सामंत, विश्वास चव्हाण, कल्पतरू सोसायटीचे चेअरमन प्रशांत ठाकूर, मनोज आंग्रे, रामदास तायडे, श्री कर्डिले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मार्केटमध्ये या टाकीचं या इथे उद्घाटन होत आहे आणि त्याच्यामुळे मार्केटमधील जी पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये भासत होती तर ती आता इथे दूर होणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये या इथे MIDC कडून येणाऱ्या लाईन मधून पाण्याचा पुरवठा हा कल्पतरूसारख्या सोसायट्यांमध्ये करण्यात येत होता आणि त्याचबरोबर इतर सोसायट्यांमध्ये सुद्धा आवश्यकता भासत होती, परंतु त्याच्यामध्ये अडचण भासत होती. म्हणून वडघर आम्ही वारंवार प्रयत्न करून आता वडघरवरून आम्हाला पनवेल महानगरपालिकेने या इथे पाण्याचं कनेक्शन हे वाढवून दिलेलं आहे. त्याच्याचबरोबर पाण्याची टाकी याची क्षमता ही मोठी असल्यामुळे या इथे रात्रीच्या वेळेला भरून सकाळच्या वेळेला पुन्हा एकदा फुल फोर्सने पाणी हे सर्व या क्षेत्रातील सर्व सोसायट्यांना भेटू शकणार आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं जे दुर्भिक्ष होतं ते आता इथे संपणार आहे आणि नक्कीच हे सर्वांसाठी समाधानकारक अशी गोष्ट असणार आहे. याच्याबद्दल हे इथे पाण्याचं संत आता ही जी वणवण आता संपणार आहे त्याच्याबद्दल आम्ही पनवेल महानगरपालिका आणि त्याचबरोबर अमृत योजना यांचे दोघांचेही आम्ही या इथे आभार व्यक्त करतो. सर्वांना एक उत्सुकता होती का ज्या जे बेसिक स्ट्रक्चर आहे किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर लवकरात लवकर ते व्हावं आणि शिडकोनी जी कामं अधोड राहिलेली होती त्यालासुद्धा एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं पनवेल महानगरच्या माध्यमातून ते वळण मिळाल्यानंतर आपण ती कामं चालू केली आहेत. आज कमीत कमी 50 लाख लिटरच्या टाक्या आज आपण चालू करतो आहे. ही आजची ह्या टाकीची आज सुरुवात आहे. मार्केटयार्डची टाकी मला वाटतं ही 8 लाख लिटरची टाकी आहे. नंतर इच्छापूर्ती गणपती जवळजवळ मला वाटते 20 लाख लिटरची टाकी आपण चालू करतो आहे. 14 लाख लिटरची आपण मला वाटते भाजी मार्केटमध्ये चालू करतो आहे. परत 2 MLDs म्हणजेच 20 लाख लिटरची टाकी आपण मला वाटते ठाणे नाक्यावरची चालू करतो आहे. अजून राहिली एक टाकी याची हरिओम नगरमध्ये एक आहे ती मला वाटते 1.4 म्हणजे 14 लाख लिटरची टाकी आहे. अशा 50 ते 55 लाख लिटरच्या टाक्या आपण चालू करतो आहे. जी पनवेल शहराला स्टोरेजची कपॅसिटी कमी होती त्या ह्या टाक्या बांधल्या कारणाने मला वाटते ती कमतरता निघून जाईल. आणि आजकाल खूप मोठे मोठे सोसायटी आपल्या पनवेल शहरामध्ये होत आहेत. इतर ठिकाणी तर आपण काम करतो आहेच, म्हणजे मग कलंबोली असेल, कामोटे असेल, खारघर असेल, तिथं जी कामं शिडकोनी केलेली नसतील तीसुद्धा कामं आज पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कामं करतो आहेच. ती मला वाटते जर हिशोब आपण पूर्णपणे हिशोब केला तर कमीत कमी 500 कोटीची कामं आज चालू झालेली आहेत.